हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळेजण? मस्त मजेत आहात ना? आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तर आता इथे मी वांगं आणि बटाट्याची भाजी बनवत आहे. तर आज मी हिरवी मिरची असते ना त्याची भाजी बनवत आहे, कारण आम्हाला जास्तीत जास्त हिरवी मिरचीची भाजी जास्त आवडते, त्याच्यामुळे मी बनवत आहे. आणि रेसिपी काय सिम्पल आहे, जास्त काय अशी कठीण रेसिपी वगैरे असं काही नाही आहे. सिम्पल भाजी बनवणार आहे मी इथे. आणि वांगी मी थोडीशी ना अशी उभी अशी कट केलेली आहेत. कसं असतं ना की काही भाज्या आपण जरा थोड्याशा वेगळ्या शेपने कट केल्या ना तर त्या छान पण वाटतात, आणि थोडंसं वेगळं खाल्ल्यासारखं पण फील येतो. त्याच्यामुळे मी असं काहीतरी ट्राय करते, काही भाज्या ज्या असतात त्या वेगळ्या अशा पद्धतीने कट करायच्या, मग छान वाटतं आपल्याला पण. तर आता इथे भाजी ही थोड्या वेळात रेडी होणारच आहे, आणि त्यानंतर मग बाकीचं जेवण आहे ते पण बनवायचं आहे. तर ते काही जास्त काय नाही आहे, थोडंफार आहे तर ते पटकन होऊन जाईल. आणि मला तर जेवणाला जास्त काही वेळ पण नाही लागत, पटकन होऊन जातं माझं जेवण. तर इथे आता भाजी पण ही रेडी झालेली आहे. फक्त शेवटी आता मी हे ओलं खोबरं आणि त्यानंतर आता कोथिंबीर आहे ती टाकायची आहे. तर कोथिंबीर मी कट केली नव्हती, ती थोड्या वेळाने कट करेन. आणि मग बस ही भाजी रेडी झालेली आहे. आणि त्यानंतर काय झालं होतं, ही झाडू आणली होती. तर ही झाडू आम्ही कोल्हापूरमध्ये गेलो होतो ना त्यावेळेस तिथेच घेतलेली. आणि ह्या झाडूची आपल्याकडे असतं ना की झाडू आपण नवीन आणली की पहिल्यांदा त्याची पूजा करायची, म्हणजे त्याला हळदी कुंकू वगैरे व्हायचं, आणि नंतरच मग ती झाडू आपण वापरायची असते. तर तिथे मी हळदी कुंकू लावलेलं आहे. आणि त्यानंतर इकडे सुडी बघा कशी मस्त झोपलेली आहे ती. आणि आता मी बाहेर इकडे हे जे शेवंतीचं झाड होतं ना ते एका साईडने असं पूर्ण सुकत चाललेलं आहे, तर ते मी झाड कट करते आहे. आणि फक्त एका साईडचे थोडेफार अशा फांद्या आहेत ज्या चांगल्या आहेत, त्याच्यामुळे जे सुकलेलं होतं ते मी कट केलं. त्याच्यानंतर इकडे तुळशीचं पण बघा झाड पूर्ण हे सुकून गेलेलं आहे, तर ते पण आता काढून टाकत आहे मी. आणि आता इथे दुसरं जे झाड आहे ते लावणार आहे. तर यामध्ये थोडेसे आपण बघा अगरबत्त्या वगैरे तुळशीमध्येच लावतो ना, तर त्याचं ते सगळं राहिलेलं होतं ते काढून टाकलं मी. आणि त्यानंतर इथे माझ्याकडे ह्या तुळशीची रोपं होतीच, ती इथे ही तीन रोपं होती, त्यातलं एकच रोप मी इथे लावत आहे. असं म्हणतात की तुळशीची ज्यावेळी आपण पूजा करतो ना तिथे आपण एकच तुळशीचं रोप लावायचं असतं, त्याहून अधिक रोपं लावायची नसतं. त्याच्यामुळे मी तिथे ते लावून घेतलेलं आहे. आणि बाहेरचं वेदर बघा कसं आहे, ते ऊन पडलेलं आहे. आणि हो, मी तुम्हाला सांगायला विसरले की हा जो ब्लॉग आहे तो आत्ताचा गुरुवारचा ब्लॉग आहे. आणि इथे आता हे वाटप होतं, ते लावायचं होतं, तर ते आता वाटप मी लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता फक्त आमटी बनवायची होती, त्याच्यासाठीच वाटप हवं होतं मला, तर ते लावून घेतलं. आणि बस हे मिक्सर वगैरे सगळं जागच्या जागी ठेवते. आणि इथलं मी तुम्हाला दाखवलं नव्हतं त्या गेल्या ब्लॉगमध्ये, तर आज मी तुम्हाला दाखवून घेते. हे बघा, मी अशा प्रकारे ही चिनी मातेची जे काही बरण्या वगैरे आणल्या होत्या ना ते अशा पद्धतीने मी ठेवलेल्या आहेत. यामध्ये काही अजून ठेवलेलं तर काय नाही आहे, फक्त अशा तरी कमीच आहेत. पण म्हटलं तुम्हाला दाखवूया कशा दिसतात, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर आता संध्याकाळची अशी वेळ आहे, आणि इथे हे खत आणलेलं होतं, तर आता हे खत जे आहे ते मी झाडांना घालत आहे. त्या आधी जे मी खत घातलं होतं ते थोडंसं वेगळं होतं, ते मी नर्सरीमधून आणलं होतं. आणि हे जे खत आहे ना, जिथे बघा शेतीसाठी बघा जी खतं वगैरे मिळतात ना, तिथून हे आम्ही खत आणलेलं आहे. आणि हे आता झाडांना घालून घेत आहे. हे थोडंसं ना असं कंपोस्ट खत वगैरे कसे असतात तशा प्रकारचं आहे. आणि हे आता सगळ्या झाडांना होणार आहे. जास्तीत जास्त मी जास्वंदी आहेत ना त्यांना जास्त घालत आहे खत. आणि वरती झाडं आहेत पण त्यांना मी काही घातलेलं नाही आहे, त्यांना काही जास्त आवश्यकता नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना तर फक्त पाणी घालत आहे. कारण ज्यांना मी ज्या झाडांना ना खतं घातलेली नाही ना, त्या झाडांनाच फक्त मी इथे पाणी घालत आहे. आणि त्यानंतर बाकीचे पण झाडं आहेत बघा, मनी प्लांट वगैरे जी इनडोअर झाडं आहेत ना, त्यांना पण शॉवर द्यायचा होतं. भरपूर दिवस झाले मी या झाडांना शॉवरिंग नव्हतं केलं, त्याच्यामुळे जी घरात वगैरे जी झाडं मनी प्लांटची आहेत ना त्यांना पण मी बाहेर इथे आणलेलं, आणि त्यानंतर त्यांना शॉवरिंग केलेलं आहे. इनडोअर जी झाडं असतात ना त्यांना शॉवरिंग जास्त आवडतं, त्याच्यामुळे अधेमध्ये असं आठवड्यातून एकदा वगैरे असं आपण शॉवरिंग करायचं आहे. तर गुरुवारचा ब्लॉग केल्यानंतर मी शुक्रवारी कोणताच ब्लॉग केला नव्हता, कारण तिथे साडीशी रिलेटेड जो व्हिडिओ होता तो शूट केलेला होता. आणि आता हा जो ब्लॉग आहे तो मी शनिवारी स्टार्ट केला त्याच्यानंतर. तर इथे शनिवारी भरपूर आमच्या इकडे पाऊस लागत होता. आता पण तुम्ही पाहू शकता किती बाहेर पाऊस पडत आहे ते.
तर शनिवार म्हटलं की तुम्हाला माहीतच असेल की शनिवार वेळ आम्ही गावी जातो किंवा बाहेर फिरण्यासाठी तरी जातोच जातो। तर आता इथे आम्ही आज गावी जाणार आहोत म्हणजे शनिवारी, तर इथे मी आता तयारी करत आहे संध्याकाळी। आता किती 5 म्हणजे 4:30 किंवा 5 वगैरे असे झाले असणार आहेत आणि मी इथे तयार करते। बाहेर जो पाऊस आहे तो पण कमी झाला होता, नाहीतर ना दिवसभर जे भरपूर पाऊस पडत होता, पण संध्याकाळी आता थोडं थोडं कमी होत आलेलं आहे। त्याच्यामुळे आता मी इथे तयारी करून घेते, त्यानंतर बाकीचं काही सामान वगैरे आहे ते मी पॅक करून घेतलेलंच आहे, पाण्याचे बॉटल्स वगैरे सगळं घेतलेलं आहे। फक्त आता थोडं असं बॅगमध्ये काही वस्तू आहेत ते चेक करत होते मी की सगळ्या व्यवस्थित घेतलेल्या आहेत की नाही त्या। आणि स्वीटी बघा इथे झोपलेली आहे, तिला माहिती नाही आज आम्ही जाणार आहोत ती, तर त्याच्यामुळे ती झोपून घेते आहे। बसली आहे तिकडे पाठीमागे, तिकडे करून तुझी ये पुढे। तर आता मस्त बाहेर पाऊस पडतोय एकदम बारीक बारीक, संध्याकाळी त्याच्या आधी भरपूर पाऊस लागला ना, खूप लागला। आता आम्ही चाललोय गावी पावसाळीला, आणि काय मासे चालले की नाही पाऊस पडला पाण्याला तर येणार वरती पाऊस, तर आज तर भरपूर पडलाय शेतात तरी फिरून यायला पाहिजे। भाताची पेरणी वगैरे झाली आपली, ट्रॅक्टर घेतलाय पेरणी आधीच झाली, आम्ही जाण्याआधीच झाली। मला वाटलेलं की सॅटर्डे संडे पेरणी करायला मिळेल, मला पण मजा करायला मिळेल शेतात जरा, पण जाते आपल्या इकडे कसं पाऊस लागला की लगेच पेरणी करायला जातो, जमीन थोडीशी नरम झाली की हात पेरतात। बाहेर पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे स्वीटीला पुढे यायला बघत नाही, घाबरली घरी असली का तरी पण ते तसंच असत, पुढे नाहीये बाहेर नाही पडत कुठे, गप्पारपणे राहणार नाही गेली। कळत नाही काय किती पाऊस पडत आहे ना, स्वीटी स्पीड ब्रेकर आहे, स्वीटी किती पाऊस पडतोय का घाबरते घरी बोका आहे ना तो वाट बघत असेल आता स्वीटीची, होय ना स्वीटी द्यायला घाबरते ती, नाही घाबरते ती, ये माझ्याकडे ये माझ्याकडे बस, ये माझ्याकडे बस, एसी लावला बघ स्वीटी।